नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य दिनादिवशी दिवशी आपल्याला जे भाषण करायचं आहे ते अगदी छोटंसं भाषण छोट्या मुलांसाठी मी या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे तरी त्याचं तुम्ही पाठांतर करावं आणि त्या भाषणाचं सादरीकरण स्वातंत्र्य दिनादिवशी दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्टला आपण सर्व शाळेसमोर करावं तर मित्रांनो सुरुवातीला स्वतःचं नाव आपला वर्ग आणि आपली शाळा याचं नाव आपण सांगून नंतर भाषणाला सुरुवात करा तर सुरुवात करूया मित्रांनो इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सर्व शिक्षक तसेच माझे मित्रमैत्रिणी सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या भारत देशाचा शहात्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलेले आहोत स्वातंत्र्य दिन हा आपल्या भारतीयांसाठी अति उत्साहाचा तसेच स्फूर्तीदायक दिवस आहे सुमारे दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळाले आहे हे स्वातंत्र्य आपल्याला अवघी सहज मिळालेले नाही तर यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली इंग्रजांनी त्या काळात आपल्यावर अनंत अत्याचार केला त्यांचा विरोध करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याला शिक्षा केली प्रसंगी अनेकांना फासावर देखील चढवले मंगल पांडे सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक महात्मा गांधी अशा शेकडो क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढे उभारले त्यांचा लढा इतका तीव्र झाला की इंग्रजांना हा देश सोडून जावा लागला आणि एके दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले याप्रसंगी अधिक न बोलता स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनाम्राभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद